कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 19 ऑक्टोबरच्या भागात सत्यवा विहिरीवर पाणी भरायला जाते तेव्हा तिथे सखू सत्यवाकडे बाळूमामांची विचारपूस करते आणि मामा आणि सत्यवा आता एकत्र राहत नाहीत मात्र त्यांचा काही सांगावा तरी येतो का अशी उलट तपासणी करते तेव्हा सत्यवा तिला मामांचा काही सांगावा येत नाही आणि यापुढे आम्ही एकत्र संसार देखील करणार नाही असं सरळ सांगते इथे तळावर काही माणसं येतात आणि तळ काय त्यांच्या बापाचा आहे का जो इथे लावला असं उलट म्हणतात आणि तळ लागलीच उचलायला सांगतात तेव्हा गणू रघु त्यांना हा बाळूमामांचा तळ आहे असं नीट समजावून सांगतात मात्र ती माणसं ऐकत नसतात तेव्हा भिवप्पा तळ नाही उचलणार काय करायचं ते करा असं म्हणून त्यांच्या अंगावर धावून जातो मात्र गणू त्याला अडवतो तेव्हा ती माणसं सगळं गाव काठ्या कुऱ्हाडी घेऊन येतील तेव्हा चालेल का असं म्हणतात तेव्हा भिवप्पा पुन्हा चिडतो मात्र गणू त्यांना मामा आले की त्यांच्याशी बोलून काय ते ठरवू असं म्हणतो मात्र ती माणसं आम्हाला मामांची भीती दाखवू नका असं म्हणतात ते ऐकून भिवप्पा त्यांना जास्तच आडवं गेलात तर तुमच्या कर्माची फळं तुम्हाला भोगावी लागतील असं म्हणतो तेव्हा त्या गावकऱ्यांपैकी एक माणूस भिवप्पा कोणाच्या जीवावर एवढ्या उड्या मारतोय असं विचारतो मग तळावर बाळूमामा पोहोचतात तेव्हा गणू त्यांना त्या गावकऱ्यांबद्दल सांगतो तेव्हा मामा त्यांची विचारपूस करतात त्यांच्याकडे किती जनावरं आहेत ती कुठून आली आहेत असं देखील विचारतात तेव्हा मामांना भिवप्पाने त्यांनी माणसांवर हत्यार उगारलं होतं हे देखील समजतं मग मामा त्यांना आम्ही रानोमाळ फिरणारी माणसं आहोत तुमचं नुकसान नाही करणार असं म्हणतात शिवाय माणूस आज आहे तर उद्या नाही तर त्यामध्ये तुमचं आमचं करू नका मात्र तुम्ही तळावर आला आहात तेव्हा प्रसाद खाऊनच जा असं म्हणतात ते सगळं झाल्यावर त्या गावकऱ्यांचा राग कमी होतो आणि ते मामांची माफी मागतात आणि त्यांना तिथेच थांबायची विनंती करतात तेव्हा मामा देखील त्यांना माझा कोणावरही राग नाही आम्हाला पुढे अलबुट्टी धरणाकडे जायचंय मग पुन्हा येऊ तेव्हा भेटूच असं म्हणतात ती माणसं गेल्यावर मामा भिवप्पावर खूप चिडतात आणि त्याला तळावरून निघायला सांगतात मात्र भिवप्पा यापुढे अशी चूक करणार नाही असं म्हणून मामांची माफी मागतो मी सांगतो ते ऐकलं तर कल्याणच आहे नाहीतर एक दिवस होत्याचं नव्हतं होईल असं मामा म्हणतात दुसऱ्या दिवशी गंगूताई काम करता करता चक्कर येऊन खाली कोसळते तो इथे मामा गंगू आणि सत्यवाला वाटत असेल की मी जगाचं कल्याण करत जातोय मात्र त्यांच्याकडे लक्ष नाहीये शिवाय मी कोणाचा मुलगा भाऊ नवरा नाहीये माझ्या वरच्या रूपावर जाऊ नका मी वेगळाच आहे तुमच्यासोबत लहानाचा मोठा झालो तरी तुम्हाला मी ओळखता आलो नाही मनापासून परमेश्वराला हाक मारा मी स्वतःहून तुम्हाला मदत करेल असं नेहमीच नाही होणार माझ्यासाठी सगळेच सारखेत मी भक्ताला त्याच्या कामामुळे त्याच्या भक्तीमुळे दान देतो तुम्हाला पण त्याच तराजूमध्ये मी तोलणार असं मामा मनात म्हणतात आगामी भागात तळावर नाना येतो आणि गंगूताईला बरं नाहीये ती चक्कर येऊन खाली पडली त्याविषयी सांगतो गंगूताईचा जीव धोक्यात आहे का मामा गंगूताईला वाचवतील का हे सगळं बघण्यासाठी पहा बाळूमामाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि वू टॅपवर कधीही मराठी टेलिव्हिजनच्या बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबर्स.